एलर्जी झाली आहे गोळ्यांची. गर्मीस आम्हाला वाटतं बाहेर आले. हे बघा आज पण जाऊन आले डॉक्टर कडनं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या असंच पाहिजे चॅनलवर. आता भरपूर दिवस झाले आम्ही व्हिडिओ पोस्ट केला नाही, कारण की आईची तब्येत पण खराब आहे. आता 2-3 महिने झाले तरी पण आम्ही परत जातोय डॉक्टर कडे, परत आईला घेऊन येतो. परत डॉक्टर बोलतो ऍडमिट करा, परत ऍडमिट करतो, परत घेऊन येतो. असं 3 वेळा झालंय. आता परत डॉक्टर बोलले का ऍडमिट करा, कारण की आईच्या हाताला एलर्जी झाली आहे गोळ्यांची. गर्मीस आम्हाला वाटतं बाहेर आले. हे बघा आज पण जाऊन आले डॉक्टर कडनं. आधी असं कधी झालं नव्हतं, गोळ्या खायची पण एवढं काय झालं नव्हतं. हातावर असं एकदम स्किन जाड जाड झाले आणि असं तर एलर्जीच झाले गोळ्यांची. आणि रडत होती बोलते मला, म्हणजे असं कधी झालं नाही, अचानक झाले. मी म्हणले काय नाही, ठीक होईल. ते गोळ्यांची एलर्जी झाली. डॉक्टरने लोशन पण दिले लावायला. हो, लावते दिवसात 3 वेळा. आणि आज तर तुम्हीच बघा आईचा चेहरा पण उतरलाय. आणि आज नुसती खाज 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 सुटत होती. मग आज डॉक्टर कडे गेलो आता. आणि आता पण डॉक्टर बोलत होता हे म्हणजे एलर्जी झाली, त्याच्यासाठी पण डॉक्टर बोलत होते की ऍडमिट करा. पण आम्ही बोलले नको. मग त्यांना सांगितलं तुम्ही म्हणजे दुसरा इलाज तर असेल ना त्याच्यावर, म्हणून त्यांनी इंजेक्शन दिलं. आता नसेमध्ये इंजेक्शन दिलं त्यांनी मला. आज माझ्या फेवरेट टीम मुंबईची मॅच आहे आणि ती मॅच मी संपूर्ण बघणार. पण मॅच बघता बघता काहीतरी स्नॅक्स खायला आवडेल मला, तेव्हाच तर मॅच ची खरी मजा आहे. चला या स्विगी इच्छा मार्ट वरून स्नॅक्स ऑर्डर करते. हा स्विगी ऍप आहे आणि यामध्ये इच्छा मार्ट आहे. चला तर मी काहीतरी स्नॅक्स ऑर्डर करते. मी जे स्नॅक्स ऑर्डर केलं होतं ते काही मिनिटातच आलं. हे बघा हा बिल. तर बघा मी स्नॅक्स मध्ये काय काय मागवलंय ते तुम्हाला दाखवते. हे बघा लेस मागवलेत मी आणि बनाना चिप्स मागवले. तुम्हाला पण ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. हा कुपन कोड आहे, युज केल्यावर 100 रुपये ऑफ मिळेल. पहिल्या 5 ऑर्डर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल. आता एक तर झाला एवढं तर. आणि असे आमचे चांगले व्हिडिओ असतात. आणि प्रतिभाने मेकअप केलेला तेव्हा पण आम्हाला घाणघाण कमेंट आल्या. बाबा ते कमेंट तर जाऊन द्या, तुम्हाला करायचे तर करा कमेंट, नाही करायचे तर नका करू. पण घाणघाण शब्द जरी नका बोलू. असं काल सीन झालं का, माझी 2 नंबर मुलगी आहे, तिचे सासरे ऑफ झाले, म्हणजे माझे ते युवा आहे ते ऑफ झाले. म्हणून आम्ही आज तिकडं काल तिकडे गेलेलो. तिथनं आम्ही रात्री किती वाजता आलो, मग आम्ही दुपार ते परवा रात्री ऑफ झाले. परवाच रात्री ना, परवा रात्री ऑफ झाले. सकाळी आम्ही 4 वाजता गेलो. आम्हाला रात्री 12 वाजता समजलं, मग आम्ही सकाळी 4 वाजता गेलो. तिकडे माती बिती दिली आणि आम्ही 2 वाजता आम्ही निघून आलो घरी. का तर खूप वाईट झालं आणि खूप दुःख वाटलं त्या बाईचा चेहरा बघून. म्हणजे माझ्या आईनीचा, कल्पनाच्या सासूचा, सासूबाईचा चेहरा बघून मला एकदम कसं तरी झालं. बिचारी कशी एकदम राहायची साधी, पण संसुदाला का आपली मस्त तयार व्हायची. पण बा किती पण केलं तर आपला नवरा कसा पण असू दे, पण तो बिस्तर पडलेला असला तरी त्या बाईला शोभा असते. एकदा सर्व कुंकू गेलं, बांगड्या गेल्या, जोडव्या गेल्या, गळ्यातल्या गेल्या का त्या बाईचा चेहराच एकदम भयानक दिसतं. आता तुम्ही बोलाल तुम्ही का बांगड्या काढल्या, पण माझ्या हाताला एनर्जी झाली ना म्हणून त्या बांगड्या मी काढल्या. त्या बांगड्या चिपकतात तर जास्त अजून खास सुटते. म्हणून हे सकाळीच मी बांगड्या काढल्या. डॉक्टरने सांगितलं बांगड्या जरा काढून ठेवा 2-3 दिवस. पाय पण सुजलेत आणि पाय पण माझे इथं असे सुजलेत. बघा हे पाय माझे सुजलेत. डॉक्टरकडनं डॉक्टरकडे जातोय, औषधं घेऊन येतोय. आता माझ्या मॅडमनी सांगितलं की सुनंदा हे लोक तेरे को भारी भारी का दवा लेते, अभी तुम लोग को कुछ समझ नहीं पडत आहे. आम्हाला जसं होतं तर हम लोग बोलते बाबा ये गोळी नाही ये गोळी देव. आता शिकलेल्या माणसांनाच माहिती असतं ना. मग ते आता मला समजत होती सुनंदा एलर्जी हो गई है, बार बार तू दवाखान्यामध्ये जाणार नाही, कुछ नाही, तेरे को 5-6 दिन में अच्छा हो जाएगा. पण आपल्याला कधी हे झालंच नाही असं भीती वाटते. भीती वाटते हे असं ना अचानक कसं काय हे झालं.
आग होते, आग होते हाताने आणि लय खाजते, लय खाजते. तुमच्या मनाने काय असेल तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पण डॉक्टरचं बोलतं ते एनर्जी झाले बाई. आता मला जे दुखणं नाही ना ते दुखणं येतं, म्हणून मला भरपूर टेन्शन येतो. काय ना काय, काय ना काय दुखत. आता 2-3-5 दिवसापूर्वी भरपूर पाय सुजलेले माझे. आता जरी ही सुजन जरा थोडी कमी आहे. तुम्ही मला डोळे असे का करताय, पण माझ्या डोळ्याला ना ताण पडते, काय समजत नाही. माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालंय. पण मला आता हे इंजेक्शन मारलं ना तर एकदम डोळे माझे कसे कसे व्हायला लागले, एकदम जडजड झाले डोळे. तब्येत पण बरी नाही, वर्षातून एकदा आजारी होते. पण यावेळेस खूपच आजारी पडली आहे. वर्षातून एकदा आजारी पडते तेव्हा जाते, 5-6 दिवस लगेच ठीक होते. पण ह्यावेळेस काय 2-3 महिने झाले सारखे आजारी पडते. आता आजारी पडते पण मी घरात काम पण करते. काय काम पण करते, बाहेर पण मॅडम चांगला असतो आणि दुसऱ्या दिवस परत झोपून मग असं सर्व होतंय. पण आमच्या जरा लवकर व्हिडिओ गेल्यावर आईचं तेवढं म्हणजे मन रमत, म्हणून आईला बाहेर पाठवते. भाभीला जाऊन भेटून येते. भाभी पण बोलते आना आना, तू घर में नाही बैठना, तू आना मेरे पास आना. आणि काय बोलो होते मी विसरली. जाऊ दे, चला तुम्हाला झोप आले असेल. आता झोप नाही आले, ते डोळे इंजेक्शन दिल्यापासून डोळे गुंगे आले. इंजेक्शनची गुंगी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर हा बोला, कमेंट खराब करू नका, काय नका. बस मला हेच बोलायचं आहे. पुढची आहे ग पुढचा व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट ब्लॉगला तुम्ही आमच्या व्हिडिओची वाट बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.